विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात क्रॉसिंग द रोड या कवितेचे आपण गायन केले. आता आपल्याला या कवितेचे वाचन करायचे आहे आणि कवितेचा अर्थसुद्धा समजून घ्यायचा आहे. चला तर मग कवितेचे वाचन करूया आणि अर्थ समजून घेऊया. 4.7 क्रॉसिंग द रोड. क्रॉसिंग द रोड म्हणजे रस्ता ओलांडताना. Want to cross a busy road. Cross म्हणजे ओलांडणे. Busy road म्हणजे व्यस्त रस्ता. रस्ता व्यस्त केव्हा असतो? जेव्हा रस्त्यावर वाहनांची ये जा चालू असते आणि माणसांची गर्दी असते. मग आपल्याला रस्ता ओलांडायचा आहे ना. Watch out लक्ष द्या. कुठे लक्ष द्या? द ट्रॅफिक गोज. रस्त्यावरील रहदारीकडे लक्ष द्या. कार्स अँड बसेस कमिंग फास्ट. कार्स आणि बसेस वेगाने येत आहेत. वेट अ बीट अँड लेट देम पास. बीट थोडेसे थांबा. वेट वाट पहा आणि लेट देम पास म्हणजे त्यांना पुढे जाऊ द्या. कोणाला? वाहनांना. लुक लेफ्ट अँड राईट द सेईंग गोज. लुक पहा. लेफ्ट डावीकडे. अँड राईट उजवीकडे. डावीकडे आणि उजवीकडे पहा. देन स्मार्टली वॉक अक्रॉस द रोड. स्मार्टली हुशारीने. वॉक चला. मग हुशारीने चला. कुठे चला? अक्रॉस द रोड. रोडच्या पलीकडे. अशा प्रकारे आपण रस्ता ओलांडताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे या कवितेतून शिकलो.